सन्माननीय सभापति स्थायी समिति, सर्व सन्माननीय सदस्य स्थायी समिति, आजच्या या बजेटच्या दोन दिवस झालेल्या स्थायी समितीच्या सभेमध्ये अनेक सूचना सन्माननीय सदस्यांकडून आलेल्या आहेत आणि त्यापैकी काही महत्वाच्या सूचनांविषयी मी माझी भूमिका मांडतो. सन्माननीय रामचंद्र घरत साहेब यांनी ही सूचना केली की प्रशासकीय खर्चात सुधारित अंदाजापेक्षा 110 कोटीपेक्षा वाढ दर्शवलेली आहे. तर ऍक्च्युली ही जी वाढ आहे ही वाढ शिक्षण विभाग हा महापालिकेमध्ये समाविष्ट झाला आणि आरोग्य विभागाचे आपले दोन हॉस्पिटल जे आपण नवीन सुरू करत आहे नेहरू आणि ऐरोली याच्यावरचा वाढलेला जो प्रशासकीय खर्च आहे आणि सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या वेतनावरचा जो वाढ आहे, दोन वेळा महागाई भत्ता आणि तसंच संगणक प्रणाली, संगणक वाहन, फर्निचर खरेदी इत्यादी बाबीचा याच्यामध्ये समावेश असल्यामुळे 110 कोटी हे जास्त वाढ दर्शवलेली आहे. एलबीटी पासून उत्पन्न जे आहे ते उत्पन्न वाढ करण्यासाठी मर्यादा आहे, कारण की एलबीटी 50 कोटीच्या वरती जे डीलर्स आहेत ते आता मर्यादित आहेत आणि 50 कोटीच्या खाली जी एलबीटीचे जे कॉम्पन्सेशन आहे ते कॉम्पन्सेशन शासनाकडूनच आपल्याला उपलब्ध होणार आहे आणि त्या कॉम्पन्सेशन मध्ये फक्त दरवर्षी 8% वाढ होणार आहे. त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात एलबीटी पासून उत्पन्न आपल्याला वाढीव मिळेल असं ऍक्च्युली आपल्याला गृहित धरता येणार नाही. मालमत्ता घरत साहेबांनी सांगितले की मालमत्ता करामध्ये 750 कोटी पर्यंत वसूल होऊ शकतो, मात्र मालमत्ता करामध्ये जर आपण इन्कम कॅपिटलेशन मेथड जर वापरली तर आपल्याला नक्कीच 550 कोटी आपल्याला अधिक मालमत्ता कर आपल्याला प्राप्त होऊ शकतो. पण इन्कम कॅपिटलेशन मेथड मुंबई महापालिकेने जशा प्रकारे वापरली आहे तशा प्रकारे जरी वापरली नाही तरी आपल्याकडे ज्या प्रॉपर्टीज आहेत, प्रॉपर्टीज ज्या सुटून गेलेल्या आहेत त्याचं सर्वेक्षण जर आपण केलं तर थोड्या बहुत प्रमाणामध्ये आपल्याला मालमत्ता करामध्ये वाढ होऊ शकते. आपण 1500 याच्याविषयी बोललो तुम्ही, आमचा काही प्रॉब्लेम नाही. ज्या ऍक्च्युली बिल्डिंग्स आहेत त्या बिल्डिंग्सला सीसी दिलेल्या आहेत मात्र ओसी दिलेल्या नाही आहे. याच्यामध्ये उलट आपण त्यांना जो रेट जो आहे तो रेट आपण दुप्पट शास्तीचा रेट लावतो प्रॉपर्टी टॅक्स मध्ये. उलट त्यांना आपण जर रेग्युलराइज जर केलं तर हा जो दर आहे हा आपल्याला अर्धा करावा लागेल, म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स मध्ये वाढ होण्याच्या ऐवजी प्रॉपर्टी टॅक्स मध्ये घट होईल. नाही, ओसी न देण्यामागे एक कारण आहे, त्याच्यामध्ये या मॅक्झिमम बिल्डिंग या सीआरझेड व्हायलेशन मध्ये अडकलेल्या आहेत आणि CRZ 2 व्हायलेशन मध्ये अडकले असल्यामुळे आणि विशेष करून MCZMA ची जी स्थापना झाली ती MCZMA ची स्थापना 2002 मध्ये MCZMA ची स्थापना झाली आहे आणि मात्र 2002 मध्ये स्थापना झाल्यानंतर सुद्धा सिडकोने तसेच आपल्या महापालिकेने यांना सीसी दिलेल्या आहेत, मात्र त्याच्यानंतर मग हा इश्यू MCZMA ने हा स्ट्रिक्ट लावून धरला आणि त्याच्यामुळे नंतर मग आपण या सर्व बिल्डिंगला आपण ओसी आपण देऊ शकलो नाही. त्याच्यानंतर आपल्या टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटचं असं म्हणणं आहे की पूर्वी जो मॅप जो होता, मॅप जो 1:2 काय एकच मॅप 1:25000 असा मॅप होता आणि त्याच्यामुळे CRZ ची लाईन स्पष्ट होत नव्हती, मात्र आता जो मॅप आहे तो 1:4000 मॅप आलेला आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे या प्रॉपर्टीज या त्या हायटाईड लाईन मध्ये या प्रॉपर्टीज दिसून येत आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे जो 150 मीटरचा जो एरिया आहे फ्रॉम STL आणि 50 मीटर फ्रॉम मॅनग्रोव्ह तर याच्यामध्ये या सर्व प्रॉपर्टीज अफेक्टेड होत आहेत, त्याच्यामुळे यांना आपल्याला आणि MCZMA याच्यामध्ये असा व्ह्यू घेतलेला आहे की या याच्यामध्ये ज्या ऑलरेडी बिल्डिंग बांधल्या गेल्या त्यांना रेग्युलरायझेशन करणे किंवा पोस्ट फॅक्टो अप्रुव्हल देणे हे कुठल्याच नियमामध्ये नाहीये. त्याच्यामुळे आता MCZMA आम्हाला पत्र दिलं आहे की अशा किती प्रकारच्या परवानगी सिडको आणि NMMC ने दिले त्याची सर्व माहिती त्यांनी मागितली आहे
आणि त्याच्यानंतर पुढचं जे कोर्स ऑफ ऍक्शन आहे ते मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट यांनी त्याप्रमाणे निर्देश महाराष्ट्र शासनाला दिले आहे आणि त्याच्यामुळे पुढे काय या बिल्डिंगचं जे भवितव्य होते हे टोटली मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट याच्यामध्ये काय डिसिजन घेते आणि आपल्या राज्यस्तरावरची एमसीझेडएम आहे याच्यामध्ये काय निर्णय घेते याच्यावर या सर्व बिल्डिंगचं भवितव्य हे अवलंबून आहे. जसं फिफा अच्छा ओके रामचंद्र घरत साहेबांनी अजून एक मुद्दा उपस्थित केला की फिफा फुटबॉल स्पर्धेसाठी तरतूद करावी तर तशा प्रकारची तरतूद आपण केलेली आहे आणि यामध्ये साधारणतः 2.5 crore बरोबर आहे ना 2.5 crore ही तरतूद आपण केलेली आहे आणि ती मला वाटते सफिशियंट आहे. कर्ज घेण्यात यावे आणि कर्ज घेऊन मोठ्या प्रमाणात प्रकल्प राबवण्यात यावे तर जरी आपण आपल्या बजेटमध्ये कर्जाची प्रोव्हिजन जरी दाखवलेली नाहीये तरी ते आपण घेऊ शकतो कारण की कर्ज घेतलं की आपण तो फक्त हेड आपण ओपन करून ठेवलेला आहे आणि त्या हेडमध्ये आपण टोकन तरतूद केलेली आहे की भाई आपण कर्ज घेऊ शकतो आणि आपल्याला AA+ हे क्रेडिट रेटिंग आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामुळे आणि MMRDA ने पण आपल्याला कम्फर्ट लेटर दिलं आहे 1000 crore तर 1000 crore पर्यंतचं कर्ज MMRDA कडून आपल्याला मिळू शकतंय. तर पण तशा प्रकारचे जर प्रकल्प जर असेल तर कर्ज घ्यायला काहीच हरकत नाही आणि कर्ज जर घेतलं तर त्याची परतफेड करण्याची जी कुवत आहे ती आपल्या महापालिकेमध्ये आहे. PN पार्क करता सल्लागार नेमावा तर आता PN पार्क जे आहे ते आपण आधी सिटी इंजिनियर कडे हे होत आणि त्याच्यानंतर सिटी इंजिनियर कडून आपण हे परिमंडळाकडे दिलेलं आहे. सो लेट अस होप की PN पार्कचं इफिशियंट आपण मॅनेजमेंट करून त्याच्यामधून जास्तीत जास्त इन्कम आपल्याला मिळू शकते. ETC करता तरतूद ऍक्च्युली उलट वाढ केली आहे गत वर्षापेक्षा 2.17 crore ही तरतूद वाढ करून एकत्रित 8.24 crore इतकी तरतूद आपण ETC करता आपण ठेवलेली आहे. श्रीमती कोमल वास्कर माननीय श्रीमती कोमल वास्कर यांनी असा मुद्दा उपस्थित केला की महिला आणि बाल कल्याण तरतुदीप्रमाणे लाभ मिळत नाही आणि विशेष करून जे टेंडर प्रोसिजर आहे ते टेंडर वेळेवर कम्प्लीट केलं जात नाही तर महिला बाल कल्याणसाठी आपण भरीव तरतूद आपण ठेवलेली आहे आणि याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया लवकरात लवकर आपण पूर्ण करू आणि विशेष करून त्यांनी जे सांगितलं की स्कॉलरशिपची स्कीम आणि महिला बाल कल्याणच्या स्कीम या प्रायोरिटीने त्याची अंमलबजावणी करण्यात येईल त्याप्रमाणे कार्य करण्यात येईल. माननीय शिवराम पाटील साहेबांनी जी सूचना उपस्थित केली की अभय योजनाद्वारे LBT सेस थकबाकी वसूल करावी. LBTची जी अभय योजना आहे ती अभय योजना राज्य शासनाने जाहीर केलेली आहे. सेसची जी अभय योजना आहे CSC अभय योजना आपली पाइपलाइन मध्ये आहे आणि ती अभय योजना आपल्याला राज्य शासनाकडून मंजूर करून घ्यावी लागेल आणि अशा प्रकारची योजना जी आहे आपण पहिले जनरल बॉडी मध्ये आपण ठेवू आणि जनरल बॉडी मधून ठेवल्यानंतर ती राज्य शासनाकडे पाठवून आपल्याला डेफिनेटली CSC अभय योजना आपल्याला त्याची अंमलबजावणी करता येईल. मालमत्ता करामध्ये वाढ मी ऑलरेडी सांगितलं आहे खरंच साहेबांच्या 24% हा तसंच मालमत्ता करामध्ये पण जे इंटरेस्ट आहे ते 24% इंटरेस्ट आहे आणि तो 24% इंटरेस्ट जास्त आहे तो सुद्धा त्याच्यामध्ये पण एमनेस्टी स्कीम जी आहे ती एमनेस्टी ते राज्य शासनाकडे जाण्याची आवश्यकता नाहीये तिथे आपल्याला आपल्या स्तरावरच ते करता येईल आणि त्याच्यामध्ये आम्ही राज्य शासनाकडे गेलो होतो. राज्य शासनाने त्याच्यामध्ये असं म्हटलंय की राज्य शासनाकडून कुठल्याही प्रकारची संमती याला दिली जाणार नाही तुम्ही तुमच्या स्तरावर करा आणि त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये पब्लिक अकाउंट कमिटीनी असा व्ह्यू घेतलाय की कुठल्या प्रकारची एमनेस्टी स्कीम घोषित करू नये तर आपल्याला पूर्ण कॅल्क्युलेटेड पद्धतीने सर्व बाबी तपासूनच ठाण्याचं मला माहिती नाही पण कल्याण डोंबिवलीने केलंय पण कल्याण डोंबिवलीने केल्यानंतर आयुक्तांनी
महापालिकेचं 90 कोटीचं नुकसान केलं अशा प्रकारची पी आर तिथे 48 दिवस फाईल केली आहे. मोर्बे धरणामध्ये थीम पार्क जे आहे, थीम पार्क ची आपल्याला निर्मिती नक्कीच करता येईल, पण त्यासाठी आपल्याला ती आपण त्याच्यामध्ये फंडिंग न करता आपण पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या बेसिसवर जर केली तर त्याच्यामध्ये महापालिका कुठलाही गुरुदंड येणार नाही. आणि महापालिकेकडे कॅपिटल इन्व्हेस्टमेंटसाठी जे आहे, प्रायव्हेट पार्टीकडे कॅपिटल इन्व्हेस्टमेंटसाठी भरपूर पैसा असतो, तर प्रायव्हेट पार्टीसोबत पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप पद्धतीने आपल्याला डेफिनेटली करते. दुसरं आपण जी सूचना केली होती की मुंबई दर्शनच्या धर्तीवर नवी दर्शनची पण बस सेवा सुरू करावी, एनएमटी मार्फत नक्कीच त्याचा विचार करतील सभापती परिवहन आणि एनएमटीचे ट्रान्सपोर्ट मॅनेजर जे आहेत. शेजारी सांगा ना मला, तुम्हाला जे सांगायचं होतं ना शेजारी, तुम्ही व्यवस्थित सल्ला दिला दिसत नाही. त्यांचं वेगळी वेगळी थीम आहे त्यांच्याकडं, ते दाखवायचा प्रयत्न करताय. तुमच्या डोक्यामध्ये वेगळंच असतं, आमच्या जमिनी आहेत ना, म्हणूनच मी काय समजा जमिनी आहे. ऐरोली ते अश्वारूढ शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याकरता तरतूद करावी, तर तो राष्ट्रीय शहीद व्यक्तींचे स्मारक उभारण्याकरता 52 लक्ष तरतूद केलेली आहे. माननीय अपर्णा गवते मॅडम यांनी ज्या सूचना केल्या आहेत की मालमत्ता करामध्ये वाढ करावी आणि झोपडपट्टीमध्ये कर आकारणी करावी, तर झोपडपट्टीमध्ये जी मालमत्ता आहे त्याच्यामध्ये आपण पूर्ण सर्वेक्षण करून झोपडपट्टीमधील मालमत्ता कर आपल्याला कसा वाढवता येईल नक्कीच आपण त्याची उपाययोजना करू. हायमास्ट व विद्युत तारा भूमिगत करणे तरतूद वाढवावी ही सर्वांची मागणी आहे, विशेष करून हायमास्ट बाबत फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे. माननीय स्थायी समितीने त्याच्याबद्दल विचार करावा. सार्वजनिक शौचालय देखभाल दुरुस्तीसाठी यावेळेस आपण भरपूर भरीव तरतूद ठेवलेली आहे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये. आणि ऍक्च्युली विशेष करून 2015 जे सर्वेक्षण जे झालं होतं त्याच्यामध्ये पब्लिक टॉयलेट इंडिव्हिज्युअल टॉयलेट हा विषय नसल्यामुळे आपण देशामधून आपल्याला तिसरा क्रमांक आपल्याला प्राप्त झाला. यावेळेस पब्लिक टॉयलेट इंडिव्हिज्युअल टॉयलेट याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात मार्क्स आणि विशेष करून यावेळेस मीडियाचा पण इनपुट त्यांनी फार मोठ्या प्रमाणात विचारात घेतला. आपण कुठेतरी पब्लिक टॉयलेट कम्युनिटी टॉयलेट आणि मीडिया कव्हरेज मध्ये आपण मागे पडलो आणि तिथे आपल्याला थोडे कमी मार्क पडल्यामुळे आपला नंबर हा 12 आला. पण आपले पब्लिक टॉयलेट कम्युनिटी टॉयलेट आणि इंडिव्हिज्युअल लॅट्रिन्स याच्यामध्ये जास्तीत जास्त भरीव तरतूद करण्याचा प्रयत्न या अंदाजपत्रकात केलेला आहे. आणि त्या अनुषंगाने स्वच्छ महाराष्ट्र अभियान मध्ये यावेळेस मागच्या वर्षी तुलनेमध्ये भरपूर वाढीव तरतूद करून आता यावेळेस 40.61 कोटी इतकी भरीव तरतूद केली आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण शहर हा हागणदारी मुक्त 2 ऑक्टोबर 2017 पर्यंत करण्याचा आपण निश्चय केलेला आहे. इतापे माननीय सुरेश इतापे साहेबांनी जे मुद्दे उपस्थित केले सुरेश कुलकर्णी आहे इतापे साहेबांनी जे मुद्दे उपस्थित केले की सायन पनवेल हायवे ठाणे बिलापूर रस्त्यावर फार मोठ्या प्रमाणात डेब्रिसचं डम्पिंग केलं जाते, तर याच्यावर आपण लक्ष ठेवू. आणि विशेष करून सायन पनवेल हायवे हा पीडब्ल्यूडीकडे आहे आणि त्याच्यामुळे आपल्या मर्यादा आहे. अनेकदा आपण तो एरिया ब्युटिफाय करण्यासाठी तिथले डेब्रिस काढण्यासाठी खूप जणांना विनंती केली. याच्यामध्ये सचिव बांधकाम यांना पण मी एकदा जाऊन भेटलो होतो, तर याच्यामध्ये पुन्हा एकदा तिथल्या इंजिनियर्सांसोबत घेऊन आपल्याला थोडं त्यांना त्याच्यावर प्रेशर आणावं लागेल. त्यावेळेस आम्ही तुमच्याबरोबर आहे, आम्ही असं आखंड तांडव करणारे माणसं नाही, त्याच्यामुळे आम्ही समजून घेणार आहे.
साहेबांनी दुसरी सूचना केली की सर्व गार्डन्स मध्ये जे स्टोरेज टँक ठेवण्यात यावे, विशेषतः आर आर पाटील उद्यानामध्ये स्टोरेज टँक ठेवण्यात यावे आणि त्यामध्ये आपले एसटीपीचं जे पाणी आहे, एसटीपीचं पाणी त्याच्यामध्ये वापरता येईल आणि त्याप्रमाणे आपल्या गार्डन विभागामार्फत आपल्या अनेक गार्डन मध्ये अल्टरनेटिव्ह पाण्याचा सोर्स शोधून काढला. उदाहरणार्थ रॉक गार्डन मध्ये तिथे बोरवेल वरून आपण पाणी पुरवठा घेतलाय. मला वाटतं मँगो गार्डन मध्ये एसटीपीच्या पण पाण्याचा आपण उपयोग करतो आहे. तर एसटीपीच्या पाण्या आणि सर्व एसटीपी प्लांट वर आपण जी टँकर मध्ये पाणी रिसायकल पाणी भरण्याची व्यवस्था आपण करतो आहे आणि शक्यतो जास्तीत जास्त आपले गार्डन आहे, दुभाजक आहेत, जिथे जिथे आपण झाडं लावलेली आहेत त्या ठिकाणी ड्रिंकिंग वॉटर वापरण्याऐवजी एसटीपीच्या पाण्याचा आपण वापर नक्कीच आपण करणार आहोत. माननीय सुरेश कुलकर्णी साहेबांनी जे मुद्दे उपस्थित केले की मोठे गोडाऊन यांना कर ज्यादा आकारणी करण्यात यावी, मालमत्ता कर विभागामार्फत याचा सर्वे करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. पाणीपुरवठा बिलमध्ये समान पाणीपुरवठा बिल समान असल्याबाबत त्यांनी मुद्दा उपस्थित केला. तर पाणीपुरवठा बिलची आकारणी कशी होते याचा पुन्हा एकदा पाणीपुरवठा विभागाने अभ्यास करून की नियमानुसार पाणी वापरानुसार देयके आकारली जातील याबद्दल पाणीपुरवठा विभाग दक्ष राहील. नागरी आरोग्य केंद्राची वाढ करण्याबाबत पण त्यांनी मुद्दा उपस्थित केला. सर्वे करून स्थानिक विभागातील लोकसंख्या विचारात घेऊन नक्कीच याबाबत कार्यवाही करण्यात येईल. आयटी पार्क मधील टॅक्स वसुलीबाबत रवींद्र इतापे साहेबांनी मुद्दा उपस्थित केला. आयटी पार्क मध्ये सध्या तर एक्झम्पशन आहे, त्यांना कुठल्या प्रकारचे टॅक्सेस लागत नाही, विशेषतः त्यांना एलबीटी पण लागत नाही, प्रॉपर्टी टॅक्स पण त्यांना लागत नाही. आणि जिथे जिथे आयटी आणि आयटीएस पॉलिसी आहे ती आयटीएस पॉलिसी रिसेंटली समाप्त झाली होती पण शासनाने पुन्हा 5 वर्ष त्याला मुदतवाढ दिलेली आहे आणि ही धोरणात्मक बाब असल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला टॅक्स आपल्याला मिळणार नाही. पण तिथे आयटीचा वापर करून इतर काही तिथे उद्योगधंदे त्यांनी सुरू केले असतील तर त्याबद्दल नक्कीच आपण मला वाटते मागे माननीय स्थायी समिती मध्ये पण हा मुद्दा डिस्कस झाला होता. त्याप्रमाणे सर्वेक्षण आम्ही नक्कीच करू आणि आयटी आणि आयटीएस च्या व्यतिरिक्त जर काही तिथे ऍक्टिव्हिटीज होत असतील तर त्याच्यावर पिनल ऍक्शन आपण नक्कीच आपण घेणार. विकास आराखडा करण्याबाबत पण त्यांनी मुद्दा उपस्थित केला. तर या संदर्भात कार्यवाही ही टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट मार्फत सुरू आहे. लवकरात लवकर ही प्रोसेस होईल का म्हणजे लवकरात लवकर म्हणजे 2016-17 हा तर हजारे साहेब आहेत टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटली शहराची येस 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 जाहिरात प्रमाणामधून उत्पन्न वाढीबाबत तर आपण त्याप्रमाणे आपण यावेळेस 25 कोटी आपण दाखवलेलं आहे. जाहिरात प्रमाणामधून उत्पन्न वाढीव तरतूद आपण दाखवलेली आहे. माननीय जयवंत सुतार साहेब यांनी एलबीटी मध्ये वाढ करावी, मालमत्ता कर मध्ये वाढ करावी, विकास आराखडा करण्याबाबत आणि सिडको भूखंडावर टॅक्स लावण्याबाबत हे आणि जाहिरात प्रमाणामधून उत्पन्न वाढवण्याबाबत शान परवाने इतर परवाने दरात वाढ करण्याबाबत मुद्दे उपस्थित केले, त्याचा नक्कीच विचार करण्यात येईल. माननीय काशीनाथ पवार साहेब यांनी फेरीवाला धोरण लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याबाबत त्यांनी सूचना केली. अनधिकृत मोबाईल टावरबाबत त्यांनी सूचना केली. तर ते जाऊन सर्वे करून नक्कीच आवश्यक कार्यवाही आम्ही करू. माननीय श्रीमती भारती कुळे मॅडम यांनी मालमत्ता करवाढीबाबत समिती नेमावी, अनधिकृत नळ कनेक्शन बाबत पाणी देयके लवकरात लवकर करण्याबाबत, सीबीडी सेक्टर 2 गाळ्यांचे निविदान न झाल्याबाबत विद्युत तारा भूमिगत वाहिन्या करण्याबाबत तरतूद ठेवावी आणि उद्यानात ओपन जिम लावण्याबाबत आवश्यक ती अर्थसंकल्प तरतूद करावी हे मुद्दे उपस्थित केले. माननीय श्री गवते साहेब यांनी पाणी गळतीवर उपाययोजना करावी, रेल्वे डॅम बाबत कायदेशीर बाबी तपासून आवश्यक कार्यवाही करावी असं म्हटलंय. मात्र रेल्वेनी अजूनपर्यंत त्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला नाही. हा रेल्वे बोर्ड याच्या बाबत आपण पत्रव्यवहार आणि त्यांच्यासोबत संवाद साधून पुढची कार्यवाही करू. झोपडपट्टी गावठाण क्षेत्रांतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करण्याबाबत, एमआयडीसी क्षेत्रात जड वाहनांकरता पार्किंगसाठी भूखंड उपलब्ध करण्याबाबत, झोपडपट्टी सार्वजनिक शौचालयाचा दर्जा सुधारण्याबाबत, मोबाईल दवाखाना चालू करण्याबाबत आणि ऐरोली येथे शिवाजी महाराजांचा पुतळा
उभारण्याबाबत त्यांनी सूचना केल्या. तर सर्व सन्माननीय सदस्यांच्या सूचना आहेत, या सूचना अत्यंत मौल्यवान अशा सूचना सर्व सदस्यांनी केलेल्या आहेत आणि प्रशासनाने या सर्व सूचनांची नोंद घेतलेली आहे आणि या सूचनांच्या अनुषंगाने आणि पुढे माननीय स्थायी समिती ज्याप्रमाणे या अंदाजपत्रकामध्ये जे काही बदल सुचवतील त्याप्रमाणे पुढची कारवाई आम्ही करतो.